नमस्कार, हवामानाचा अंदाज व इशारे यामध्ये आपले स्वागत आहे. पूर्व मध्य प्रदेश व लगतचे छत्तीसगडला असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज नाहीसे झालेले आहे. समुद्र सपाटीवरील दक्षिण गुजरात ते उत्तर कर्नाटक किनारपट्टीलगत असलेले कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आज दिनांक 23 जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी व उद्या 24 जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज दिनांक 23 जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार म्हणजेच 24 तासात 116 ते 204 मिलीमीटर तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार म्हणजेच 24 तासात 204 मिलीमीटरपेक्षा जास्त. तर दिनांक 24 जुलै रोजी रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार व 23 व 24 जुलै रोजी सातारच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. आज दिनांक 23 जुलै रोजी रायगड, सिंधुदुर्ग व कोल्हापूरच्या घाट विभागात जोरदार ते खूप जोरदार तर पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या दिनांक 24 जुलै रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर तर कोल्हापूर व नाशिकच्या घाट विभागात जोरदार ते खूप जोरदार, पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात अत्यंत जोरदार, कोल्हापूर व नाशिकच्या घाट विभागात जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.